वस्त्रनगरी इचलकरंजी हे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मोठं शहर असल्यानं इथल्या मुख्य बस स्थानकात प्रवाशांची नेहमीच मोठी वर्दळ असते मात्र बस स्थानकात प्रवेश करतानाच मोठ्या खड्ड्यातून प्रवाशांचं स्वागत व्हायचं या खड्ड्यांमुळे प्रवाशांना नाहक त्रास होत होता बी न्यूजनं प्रसारित केलेल्या याबाबतच्या वृत्ताची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागानं बस स्थानक आणि परिसर मुर्मीकरण करून कॉन्क्रिटीकरणसुद्धा सुरू केलं आहे त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळाला आहे वस्त्रोद्योग आणि त्याच्याशी निगडीत उद्योग व्यवसायामुळे महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांचा इचलकरंजीशी संपर्क येतोय शहरात शाळा महाविद्यालयांचीही संख्या मोठी असल्यानं शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे त्यामुळं दररोज मुख्य बसस्थानकात प्रवाशांची गर्दी असते मात्र बस स्थानकात एसटी प्रवेश करतानाच प्रवाशांचं मोठ्या खड्ड्यातून स्वागत होतं तसंच बसस्थानक परिसरही खड्डेमय झाल्यानं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता याबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्यानं परिसरातील रिक्षाचालकांनी खड्ड्यात वृक्षारोपण करून प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं बी न्यूजनंही याबाबतचं सविस्तर वृत्त प्रसारित केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानं बस स्थानक आणि परिसरातील खड्डे मुजवण्यासाठी मुरमीकरणाबरोबरच कॉन्क्रीटीकरणही सुरू केलंय त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे